नागपुरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एक घरफोडी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो आरोपी असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक याला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी घराला कुलूप लावून आपल्या माहेरी पाचपावली येथे गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून HP कंपनीचा लॅपटॉप, बोट कंपनीचे स्पीकर, गुल्लकमधील नगदी पैसे, सोन्याचे टॉप्स, चांदीचे जोडवे, चांदीची प्लेट असा 45,000 मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस करून तपास केला असता तपासात तो चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. जून महिन्यामध्ये श्रीकृष्णनगरमध्ये राहणाऱ्या महिला फिर्यादी यांच्या घरी त्या भंडाऱ्याला बाहेर गावी गेल्या असताना त्यांच्या घराचा ताला तोडून त्यांच्या घरातून लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरीला झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास SC सिद्धार्थ DP पाटील करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ताजबाग येथील आझाद कॉलनीतील राहणारा शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक याने सदरची घरगुटी केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन्ही लॅपटॉप, त्याच्याकडे गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी आणि घरफोडी करण्याचा हत्यार असा 65,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपी शेख सोहेल उर्फ बिट्टू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हा स्वतःच्या खर्च पाणी आणि इतर मित्रावर पैसे बुडवण्याकरता याचा सदर घरफोडी करायचा. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.